एक तो बीजेपी आणि शिवसेना हे सरकार बनवू शकत होते, पण ते बनवण्याच्या साठी त्यांनी अद्याप त्यांचे पुढाकार घेतलेली दिसत नाही. दुसरा काही काँग्रेस धरणांच्या वर्षात एक प्रस्ताव आपल्याकडे आला होता की शिवसेनेने नेतृत्व करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना मदत करावी, पण ती संख्या बघितल्याच्यानंतर सेनेचे 60 आणि आपल्या लोकांचे 40, 40, 80 अधिक लोक म्हणजे अगदीच 140-1-2 मतावर ते सरकार कितपत टिकलं असतं त्याची खात्री देता येते. आणि काँग्रेसच्या वतीनं स्वच्छ सूचना आमच्याकडे कोणी दिलेली नव्हती, प्रत्येक कोणी निरोप दिला होता. आणि जोपर्यंत आपल्याकडे स्पष्ट निरोप नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास, त्याच्याबद्दलची चर्चा करण्यामध्ये अर्थ नव्हता. दुसरी एक गोष्ट अशी होती की ज्या ज्या वेळेस देशाच्या राजकारणामध्ये काँग्रेसने इतरांना पाठिंबा दिला ते सरकार काही त्यांचा कालखंड पुढे पूरत होऊ शकलं असं आपल्याला यापूर्वी पाहायला मिळालेले नाही. आणि त्यामुळं त्या सूचनेमध्येच एक अस्थिरता ही कुठेतरी जाणवत होती, त्यामुळं त्या प्रसिद्धीचा निर्णय का त्या ठिकाणी होऊ शकला नाही. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, काँग्रेसचा प्रस्ताव होता की शिवसेनेला एकत्र घेऊन सरकार स्थापण्याचा, असा गौप्य स्फोट खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. काय नेमकं साधायचं राष्ट्रवादीला, काय नेमका अर्थ निघेल यातून? हेमाली, ही माहिती समोर आणून शरद पवारांनी एका दिगडात दोन पक्षी मारलेत असं म्हणावं लागेल. कारण एकीकडे काँग्रेस अडचणीत असताना आणखीन काँग्रेसला अडचणीत आणण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केलेला दिसतोय. प्रामुख्याने शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी होती आणि तसा प्रस्ताव आपल्याकडे आणला होता हे सांगून काँग्रेसला आणखीन अडचणी काँग्रेसच्या समोरच्या आणखीन वाढवण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने काल भाजपला जो पाठिंबा जाहीर केला आहे त्या संदर्भात सर्व स्तरातून टीका होत असताना आपण ही भूमिका का घेतली हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही भूमिका घेताना राज्यात स्थिर सरकार असावं, राज्याला पुन्हा निवडणुका परवडणार नाही, ते राज्याच्या हिताचं नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केलेला आहे. त्यामुळे एकाच वेळेला एका दगडात दोन पक्षी शरद पवारांनी मारलेत असं म्हणावं लागेल. एक तर आपली बाजू सावरून घेतलेली आहे, आपण भाजपला पाठिंबा का दिला त्याचं समर्थन केलेलं आहे आणि त्या समर्थनासाठी ही काही कारणं समोर आणलेली आहेत. आणि दुसरं काँग्रेसला अडचणीत आणलेलं आहे. आणि प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की आत्ता जे शंकाबळ आहे साधारणतः भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष आले तर काठावरचं बहुमत येत आहे आणि हे बहुमत जे आहे, हे सरकार जे आहे ते 5 वर्ष टिकणार नाही. कारण तीन पक्षांचं सरकार हे देशात कुठेही काही फार काळ टिकलेलं नाही आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रामुख्याने काँग्रेसने ज्या ज्या ठिकाणी असा पाठिंबा दिलेला आहे ते सरकार टिकलेलं नाही अशी उदाहरणं शरद पवारांनी यावेळी दिलेली आहेत. आणि त्यामुळेच राज्यात असं स्थिर सरकार आलं असतं तर ते राज्याच्या हिताचं नव्हतं आणि काही वर्षातच पुन्हा एकदा राज्यात निवडणुका घ्याव्या लागल्या असत्या. त्यामुळे आम्ही भाजपला हा पाठिंबा दिलेला आणि हा पाठिंबा देताना आम्ही भाजपसमोर कुठल्याही अटी किंवा शर्ती ठेवलेल्या नाहीत. आमचा हा बिनशर्त पाठिंबा असेल, आम्ही सरकारमध्ये सामील नसणार नाही आणि भाजपने 5 वर्ष पूर्ण सरकार चालवावं बहुमतात त्याच्यासाठी आम्ही हा बाहेरून पाठिंबा देतो असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलंय. त्यामुळे शरद पवारांची खेळी जी आहे, कारण जर दोन्ही पक्षात असा समझोता प्रस्ताव काँग्रेसकडून आला असता आला आहे तर हा प्रस्ताव समोर आणून पवारांनी काँग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत आणि स्वतःला सेव्ह केलंय असं म्हणावं लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.